नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि इथला ऍड्रेस सांगा. मी विजय सिंग थोरात. ओके. राहणार भूम. ओके. जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र. ओके सर, तुम्ही इथली तुमची ओळख म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष पण होते. माझी नगराध्यक्ष होते सर. या भूमचे. ओके. मला सांगा, तुम्हाला ही शेतीची आवड आहे पहिल्यापासून, त्याच्यामध्ये तुम्ही इथं ऊस लावलेला आहे, हे तुमचं म्हणजे नवीन तयार केलेलं रान आहे आणि डोंगराच्या कडेला आहे, म्हणजे इथे काही पिकत वगैरे नव्हतं, तुम्ही डेव्हलप केलं आहे सगळं. आणि याच्यामध्ये तुम्ही पूर्वी कोणतं पीक घेतलं होतं? याच्यापूर्वी ह्याच्यापूर्वी मका लावला होता. बर. पण ते पाणी लागल्यामुळे चिपडाचं रान आहे. हा हा. म्हणजे डोंगरवर असल्यामुळे सगळं असल्यामुळे ते सतत पाणी व्हायचं, त्याच्यामुळे मक्याचं पीक गेलं. नंतर ऊस तुम्ही लावायचा निर्णय घेतला. त्याशिवाय पर्याय नव्हता ऊसाशिवाय, कारण ऊसच टिकतं त्याच्या परिस्थितीमध्ये. मग आता ऊस लावल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव आला एखादी सांगा ना थोडासा. ऊस लावताना सर आम्ही 6 फुटावर अंतरावर लावलं. ओके. 6 फूट ठिबकवर लावलाय. ओके. 6 फूट अंतर आहे आणि 1.25 फुटावर एक डोळा पद्धतीने लावलं. बर बर बर. आणि त्याच्यामध्ये शेणखत वगैरे अगोदर टाकून घेतलं होतं. बर बर. त्याला बाकीचं काय म्हणजे असं बेसल डोस काही दिला नाही आम्ही. बर बर. फक्त जे ड्रिप मधनं काय सोडायचं, खत सोडायचं, खत सोडायला ज्यावेळेस चालू केलं ते प्रत्येक ह्याच्यावर आपण जे डाळिंबाला आम्हाला पूर्वी फॉर्मॅट दिला होता सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा, ते सॉइल चार्जर मात्र आम्ही प्रत्येक वेळेस ज्यावेळेस ड्रेन्सिंग दिलं प्रत्येक खताबरोबर आम्ही सॉइल चार्जर 1 लिटर 1.5 लिटरच्या प्रमाणात वापरलं. ओके. आता सुरुवातीला फुटवे वगैरे कसे आले? सगळं चांगलं होतं सर. हे जे फुटवे दिसतात तुम्हाला, किती फुटवे साधारणतः? साधारण सर 15-20 फुटवे आहेत. नाही, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 19 फुटवे आहेत. बरोबर आहे. आणि आता 19 फुटवे आणि याची पेरी किती आहे? त्याचे पेरे जवळजवळ 25-26 आहेत. हां, 25-26. थोडं मागं जावं लागेल मला. म्हणजे जवळजवळ आपण मोजले याचे 25-26 पेरे आहे. हो. आता याचं वजन किती भरलं साहेब? त्याचं वजन सर 6-7 किलो भरणार. 6-7 किलो. 100%. आता तुम्ही इथे ऊस तुमचा काढलाय. हा. ह्या 3-4 गुंठ्यामध्ये किती ऊस निघालाय? 7-8 टन गेला ऊस. बरोबर आहे ना. मग तरी पण इकडचा काढून काढायचा बाकी आहे. बरोबर. 1-1.5 टन निघाल. बरोबर आहे. मग आता हे ऍव्हरेज जर असं एवढं जाते सर 150. आणि तुम्ही तर म्हटलं खाली याच्या खाली अजून चांगला ऊस आहे. रान चांगला असल्यामुळे ऊस पण चांगला आहे, त्याच्यापेक्षा साईज पण चांगली. आणि लागवडीपासून आपण सुरुवात केली. आता यांच्या हातामध्ये बघा, बसत नाही. तुमच्या हातामध्ये बसत नाही मुठीमध्ये बघा, म्हणजे एवढा जाड त्याचं कांड जमलेलं आहे. म्हणजे एकंदरीत जे आपण ट्रीटमेंट केली आहे 100% तुम्ही जे काही खतं वगैरे वापरलेत ते 100% अपटेक अपटेक झालेले. संपूर्ण महाराष्ट्रभर ऊसाचं फार मोठं क्षेत्र आहे आणि ह्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये भरपूर वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण आपण तर फारसं काही म्हणजे निकस रानामध्ये, नवीनच रानामध्ये आपण जिथं काही पिकत नव्हतं. सॉइल टेस्टिंग वगैरे काय नाही, आपण सांगितल्याप्रमाणे सॉइल चार्जरचा हे मात्र गुण आला सर. इंटेक झाला जे काही समजा जमिनीत असेल सगळं टाकलं, ते सगळं 100% उचललं गेलं. आणि आजही क्वालिटी वगैरे तुम्हाला कसं वाटतंय? एकदम चांगले. तुम्ही तर सगळे ऍप्लिकेशन केले ना, काय वाटतं तुम्हाला? त्याच्यामुळं एक जाडी वाढली, फुटवे जास्त वाढले, आणि त्यामुळे वजन वाढल्यामुळं बाकीच्या ह्याच्यापेक्षा सरासरीपेक्षा 1.5 पट तरी वजन वाढलंय त्याच्यामुळे असं मला वाटतं. बरं, लोक ही आमची माझ्या बरोबर ज्यांनी ही व्हरायटी लावली का सर ऊसाची, त्याची जाडी नाही एवढी. हा, म्हणजे त्याची तर नाही. हा. आणि फुटवे पण नाही? फुटवे पण नाही, समजा कमी असतील एवढं वजन येत नाही, वजन आलं नाही. आणि ऊसाला तर काळी जमीन लागते ना तुमची, ही तर काय दगड राहणे, सगळं दगड राहणे. आणि ह्यात 100% ड्रिपवर ऊस आहे, ह्यातला पाट पाणी एकदा पण दिलेलं नाही, पाट पाणी नाही, काहीच नाही, फक्त एवढ्या कमी पाण्यामध्ये आणि एवढा चांगला ऊस आला. आता जर 100-150 आसपास तुमचं 125 आरामशीर तुम्हाला टनेज मिळणार आहे, मला सांगा तुम्ही ज्यावेळेस निघेल तेव्हा. 80-90 तुम्ही अपेक्षा केली आहे. बरोबर आहे ना. ज्यावेळेस निघेल त्यावेळेस मला सांगा. माहित नाही, 6 फुटावर केले सर, नक्की माहित नाही. तसं नाही, आता ही जर तुमची जागा आहे, आम्ही जर मोजली मग अशी, तर ह्या 4 गुंठ्यामध्ये जर तुम्हाला 7 टन निघालाय, तुम्ही 40 मध्ये किती निघणार तुम्हाला आरामशीर? 80-90 तर आरामशीर निघणार आहे. बरोबर आहे. मग 90 टन म्हणजे काहीही न करता जास्त संजीवक वगैरे लोक हल्ली नवीन फॅशन निघालेली. आणि केमिकल तर नाही सर काहीच काहीच नाही काहीच नाही.